हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नम शोषानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि असे पंचांग ज्योतिष्याकडून श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे यथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावे तसेच पूजाकर्त्याची कुटुंबातील इतर सदस्यांची देखील अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो पंचांग आजचे मी आता आपण सांगत आहे कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस शालिवान शेके एकोणाशे चव्वेचाळीस संवत्सर शुभकृत आयन दक्षिण ऋतु शरद मास कार्तिक पक्ष कृष्ण वार सोमवार नक्षत्र पुनर्वसु नक्षत्र आहे मित्रांनो आजचे दुपारी एक वाजून पंधरा मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुभ योग आहे मध्यरात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे गरज करण आहे दुपारी दोन वाजून आठ मिनिटानंतर करणाला तर उद्या पहाटे उत्तर रात्री तीन वाजून बेचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे रात्री तीन वाजून बेचाळीस मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल उद्या पहाटे मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे चंद्र मिथुन राशीत असेल रवी तुळ राशीत गुरु मीन राशीत तर शनी मकर राशीत असणार आहे सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहेत मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजता असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या एक पड़ी पानी, एक पाणी फूल व थोडे अक्षत घ्यायचे आहे आणि आजचा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हर ओम शिव शिव शंभूराज्ञया प्रवर्त मानसध्य ब्रम्हण द्वितीयपरार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्पे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शके एकोणा चव्वेचाळीस प्रभावादी षष्टी संसरा शुभकृत नामसहसरे शरद ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे पुनर्वसु नक्षत्रे शुभ योगे गरज करणे षष्टी शुभ तिथो मनुगोत्रात उत्पन्न मिकडापा ममो पात्त श्री पार्वती पती पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा करीशे एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो आता संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रा मित्रांनो मित्रांनो आज दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत हा संकल्प आपण उपयोगात आणू शकता या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल तर कृपया ता वरील पंचांगाचा आधार घ्यावा मित्रांनो मित्रांनो आता आपण या पंचांगातील मुहूर्त विभाग पाहूया यामध्ये सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक सतरा एकोणावीस आणि वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त मित्रांनो आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक चौदा वीस आणि एकवीस गृहप्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक चौदा आणि वीस मित्रांनो यानंतर वास्तुशांतीसाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस मित्रांनो विवाह करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत भूमिपूजन पायाभरणीसाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत प्राण प्राणप्रतिष्ठा जर आपल्याला करायची असेल तरी देखील या मासामध्ये हे मुहूर्त नाहीत मित्रांनो उपनयन मुहूर्त मित्रांनो आता माघ मासाशिवाय नाही मित्रांनो वरील मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्यांची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी कृपया आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मा मला विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार व अधिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा के केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वत तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयशी येऊ शकतात मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून निश्चित पाळल्या जात नाही मित्रांनो परिणामी अशा अशास्त्रीय आपण दोषाचे भागी होतो मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो आजचा उत्तम दिवस आहे दिन विशेष काही नाही मित्रांनो पृथ्वीवर आहे मित्रांनो त्यामुळे आपण आज नव्याने होम यज्ञ या क्रमकांत करू शकता मित्रांनो दिन विशेषामध्ये भारतीय इतिहासानुसार आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे ज्याला आपण बाल दिन असे म्हणतो तेव्हा बालाचे म्हणजे बालरूपाचे आपण किती मान सन्मान करायचे किती त्यांना आपण पात्र पात्रता द्यायची ते आपणच ठरवायचे मित्रांनो कारण प्रत्येकाचं यामध्ये स्वभावावर अवलंबून असतो आईवडिलांचे स्वभाव त्या मुलावर संस्कार घडवत असतात मित्रांनो त्यानंतर समाज मित्रमंडळी मित्रांनो सकाळी साडे सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी काम आहेत ती शक्यतो टाळा मित्रांनो ती करू नका कारण त्यात आपल्याला सहसा यश प्राप्त होणार नाही ती इतर वेळेत केले तर आपल्याला के त्यात नक्कीच आपल्या कामामध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहते मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड हे पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या कर्म करता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा ఆనందిర ప్రసన్నర శుకల్యాణం హరి ఓం శివ మహాదేవ